नमस्कार मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या माझ्या युट्यूब चॅनलवर याच्या आधी आपण एक व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओला तुम्ही जबरदस्त प्रतिसाद दिला आणि आज आपण एक महत्वाचा विषय घेऊन इथं आलेलो आहोत आजचा महत्वाचा विषय असा आहे की सध्या महाराष्ट्रभर संपाचं वारं पसरलेलं आहे सगळे कर्मचारी संपावर आहेत सगळे शासकीय कर्मचारी ज्यांना पेन्शन हवे असे संपावर आहेत त्याचबरोबर या संपाच्या बाबतीमध्ये सामान्य जनतेची काय प्रतिक्रिया आहे त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत या संपाबद्दल हा संप योग्य आहे की अयोग्य आहे सामान्य जनतेचं काय मत आहे या अनुषंगानं आपण सामान्य जनतेतून आलेले काही प्रश्न घेतलेले आहेत की जे वारंवार सगळीकडे म्हणजे या पेन्शनच्या शिलेदार जे आहेत किंवा जे पेन्शनसाठी लढत आहेत किंवा झगडत आहेत यांच्या बाबतीत जे वारंवार सामान्य लोकांमधून जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न काय घेतलेले आहेत मी आणि त्यांचा आता आपण इथं वास्तव पाहूयात की खरंचे काय प्रश्न आहेत नेमकं कोण याच्या मागे आहे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर पहा सगळ्यात आधी अशी एक सगळ्या सोशल मीडियामधून आणि सगळीकडून एक चर्चा आहे की चार टक्के कर्मचाऱ्यावर साठ टक्के खर्च होतोय म्हणजे महाराष्ट्रातल्या एकूण लोकसंख्येचे जर आपण हे केलं तर त्या लोकसंख्येपैकी फक्त चारच टक्के काय आहेत कर्मचारी आहेत म्हणजे बारा तेरा कोटी लोकसंख्येपैकी फक्त चार टक्के कर्मचारी आहेत आणि त्या चार टक्के लोकांवर एकूण शासनाचा साठ टक्के पैसा खर्च होतो असा एक पहिला आक्षेप या सगळ्यात मोठा याच्यावरचा आहे दुसरा आक्षेप काय की कर्मचाऱ्यांना पगार जास्त आहे बेरोजगार तरुणांना त्यांच्या जागेवर संधी द्या ते अर्ध्या पगारातही काम करायला तयार आहेत पाच हजार दहा हजार रुपयावर काम करायला तयार आहेत हा एक सगळ्यात मोठा दोन नंबरचा ट्रेंड असलेला महाराष्ट्रातल्या जनतेतून दिसून येतोय त्याच्यानंतर आहे पहा पेन्शन दिली तर राज्य दिवाळखोरीत निघेल कारण वारंवार याच्यापूर्वीचेही जे सरकार होतं त्या सरकारमधल्या सुद्धा अर्थमंत्र्यांनी आणि आता सध्याच्या अर्थमंत्र्यांनी दोघांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे भर विधानसभेमध्ये की जुनी पेन्शन योजना देणं शक्य नाही जर दिली तर राज्य दिवाळखोरीत निघेल असं म्हटलेला आहे मग याचीही चर्चा आहे मग लोकांमध्ये हे सुद्धा प्रश्न आहे की जर समजा खरंच ही जर आपल्याला जुनी पेन्शन योजना जर दिली समजा कर्मचाऱ्यांना तर मग राज्य दिवाळखोरीत निघेल काय त्याच्यानंतरचा एक प्रश्न आहे की जनतेने संपाला पाठिंबा द्यावा का मग जनतेला जर या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित माहीत असतील आणि हे प्रश्न नेमके काय आहे त्याच्यातलं वास्तव काय आहे हे जर जनतेला कळून आलं तर जनता स्वतः ठरवेल की या संपाला पाठिंबा द्यायचा का त्याचा विरोध करायचा जनतेनं आपलं मत यापूर्वी जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची जर वास्तव चर्चा झाली तर नक्की जनतेला कळून येईल की खरंच आपल्याला या संपाला पाठिंबा द्यायचा आहे की नाही द्यायचा या संपाचा विरोध करायचा की करायचा आपण तटस्थपणे आता या एका एका प्रश्नावर पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे आपला तो जनतेने संपाला पाठिंबा द्यावा की नाही द्यावा आता सध्या सोशल मीडियामधून किंवा व्हॉट्सअपद्वारे इतर याच्याद्वारे जे कर्मचाऱ्यावर जे समजा विरोध होत आहे कर्मचाऱ्यांच्या याला तर तो योग्य आहे किंवा तो पेरल्या गेलेला आहे किंवा ते कोणाचं षडयंत्र आहे किंवा काय किंवा जनतेच्या मनात तशी भावना आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओतून पाहायचं आहे सगळ्यात पहिला मुद्दा आपण एक एक मुद्दा चर्चेला घेऊ आणि महत्वाचं म्हणजे चार टक्के कर्मचाऱ्यावर साठ टक्के खर्च होतोय का हे आपल्याला पाहायचंय आपण काय म्हणजे लय मोठे तज्ज्ञ लय मोठा असं काय नाही एकदम फॅक्ट सांगू आपण फक्त फॅक्ट आपण खेड्यापाड्यातले माणसं आहेत आपल्याला सोप्या भाषेत कळते लय अवघड भाषेत कळत नाही मी तुम्हाला सोप्या एकदम सोप्या भाषेत करून सांगतो एकदम सोप्या भाषेत म्हणजे कसं सांगायचं की पहा अर्थतज्ञ लोक काय म्हणतात माहिती का की जे खूप मोठे अर्थतज्ञ रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर हे ते ढमके टमके ते काय म्हणतात माहिती का राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा नाही म्हणजे जी मध्ये शेतीचा वाटा नाही राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा नाही शेतीचा वाटा राष्ट्रीय उत्पन्नात नसला तरी पोट भरवण्यात किती मोठा वाटा आहे हे त्यानं कोजलंय का मोजलं नाही म्हणून आपण शेतकऱ्याचे लेकर आहोत आपल्याला ते कळलं पाहिजे की या लोकसंख्येला जगवण्यामध्ये शेतकऱ्याचा किती मोठा वाटा आहे त्याच्यानुसार त्याला ट्रीट करा याच्यानुसार नाही की त्याचं राष्ट्रीय उत्पन्नात किती वाटा आहे आणि काय तर आपल्याला असं सोप्या भाषेत सांगायचं असं सगळं हे जे काय असेल ते तर पहा चार टक्के कर्मचाऱ्यावर साठ टक्के खर्च होतो असं म्हटलंय आता दोन हजार दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसचा जो अर्थसंकल्प आहे दोन हजार बावीस तेवीसचा अर्थसंकल्प या अर्थसंकल्प आहे जवळपास चार लाख चार लाख पासष्ट हजार कोटी रुपयाचा चार लाख पासष्ट हजार कोटी रुपयाचा किती रुपयाचा आहे हा अर्थसंकल्प चार लाख पासष्ट हजार कोटी रुपयाचा चार लाख पासष्ट हजार कोटी रुपयाचा हा अर्थसंकल्प आहे आता मला सांगा चार लाख पासष्ट हजार रुपयाचा पासष्ट हजार कोटी रुपयाचा हा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पातला आता सध्याचे जे उपमुख्यमंत्री आहे ज्यांनी अर्थसंकल्प मांडला त्यांचं स्वतःच मत असं आहे की याच्यापैकी चौवेचाळीस टक्के रक्कम ही पगार आणि पेन्शनवर जाते पहा लक्ष द्या सर्वसामान्य लोकांसाठीचा व्हिडिओवर काय म्हणजे आपण हे जे ऐकतोय की चार टक्के कर्मचाऱ्यावर साठ टक्के खर्च होतोय हे सगळं जे पाहतोय आपण ते आपल्याला पाहायचंय बाकी दुसरं काहीच नाही म्हणजे पहा चौवेचाळीस टक्के पहिली गोष्ट तर यांनी सांगितलं साठ टक्के खर्च होतोय साठ टक्के खर्च होत नाही चाळीस ते चौवेचाळीस टक्के खर्च आहे म्हणजे खर्च किती आहे चाळीस टक्के पकडून चला बरोबर आहे चाळीस टक्के खर्च होत आहे किती लोकांवर फक्त चार टक्के लोकांवर आणि मग बाकी शहाण्णव टक्के लोकांवर किती खर्च होत आहे साठ टक्के डो धरू आपण आता याच्यामध्ये खरं काय आहे पहा समजा सरकारकडे शंभर रुपये येतात किती रुपये येतात समजा सरकारकडे शंभर रुपये आहेत या शंभर रुपयापैकी चार टक्के जे कर्मचारी आहेत यांच्यावर किती खर्चल्या चाललेत चाळीस रुपये किती चाळीस रुपये खर्चल्या चाललेत आणि शहाण्णव टक्के लो जे लोक आहेत यांच्यावर किती खर्च होतोय यांच्यावर खर्च होतोय साठ रुपये बरोबर चाळीस रुपये कर्मचाऱ्यावर साठ रुपये मग तुम्ही म्हणाल की फक्त चार टक्के लोकांवर चाळीस रुपये आणि बाकीच्या शहाण्णव टक्के लोकांवर साठ रुपये म्हणजे हा अन्याय झाला की नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं सरकार जे दाखवू पाहतंय ते आपल्याला दिसतंय की बरोबर आहे कर्मचाऱ्यावर जास्त खर्च व्हायला आहे आणि सामान्य लोकांवर अन्याय आहे पण आता आपण याच्या पुढे जाऊन पाहू याच्यामध्ये काय लॉजिक आहे खरंच गोष्ट अशी आहे का तर पहा लक्ष द्या अत्यंत महत्वाचं आहे चांगल्या प्रकारे लक्ष द्या आता मी सांगितलं तुम्हाला चार टक्के कर्मचाऱ्यावर चाळीस टक्के खर्च होता जवळपास चाळीस ते चौवेचाळीस टक्के बरोबर मग आता हे चार टक्के कर्मचारी कोण कौन कोण आहेत पहा चार टक्के कर्मचाऱ्यामध्ये कोण येतात शिक्षक त्यानंतर कोण येतं आरोग्य कर्मचारी नंतर कोण येतं पोलीस त्यानंतर कोण येतं महसूल त्यानंतर कोण येतं तर जिल्हा परिषद कर्मचारी ठीक आहे यासह इतर काही कर्मचारी येतात जसे वन विभागाचे असतील किंवा मग जलसंपदाचे असतील किंवा इतर काही कर्मचारी आहेत जे याच्यामध्ये येतात वर्ग चारचे वर्ग तीनचे सगळे मग आता मला सांगा शिक्षक जो आहे हा शिक्षक या शिक्षकाला जो पगार मिळतो तो कशासाठी मिळतो तर त्याला शिकवण्यासाठी म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये काम करतो म्हणून पहा कोणत्या शाळेमध्ये जीपच्या शाळा जीप शाळा म्हणजे सरकारी शाळा कोणत्या शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा सरकारी शाळा या सरकारी शाळांमध्ये कोण शिकतं बरं सरकारी शाळांमध्ये आमदार खासदाराची मुलं आहेत का मोठमोठ्या मुट व्यापाऱ्यांची मुलं आहेत का मोठमोठ्या पैशेवाल्या धंदा लोकांची मुलं आहेत का नाही या जिल्हा परिषद शाळामध्ये कोण शिकतंय आहे तर वाड्या वस्त्या गाव ग्रामीण भागातील गोर गरीब आणि शेतमजूर गोर गरीब शेतकरी शेतकरी आणि शेतमजूर आणि शहरामध्ये नगरपालिकेच्या शाळेमध्ये कोण शिकतो हो? जे झोपडपट्टीत राहतात जे गरीब आहेत ज्यांना उत्पन्नाची साधनं नाहीत असे सगळे लोक नगरपालिकेच्या म्हणजेच सरकारच्या शाळेमध्ये शहरामध्ये शिकतात मग आता मला सांगा हा जो शिक्षकावर होणारा खर्च आहे पगारीचा हा कोणासाठी आहे शिक्षकासाठी आहे का का त्या शाळेतल्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्या शाळेतल्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी कोण शिकत आहेत तर विद्यार्थी शिकत आहेत वाड्या वस्त्यावरील गोर गरीब दलित बहुजन लोकांची मुलं ग्रामीण भागात जे वर्षानुवर्ष शेती करत आहेत अशा शेतकऱ्यांची ओबीसी एस टी यांची मुलं शिकत आहेत आणि मग यांच्यावर होणारा खर्च हा राज्य घटनेनं शिक्षणाला मूलभूत हक्क म्हणून सांगितलेला आहे बरोबर आहे शिक्षण हे काय आहे मूलभूत का हक्क आहे एक जरी मुलगा असेल का गावात तर त्याच्यासाठी शाळा चालवली पाहिजे हे शासनाचं कर्तव्य आहे ते त्याला करावंच लागणार त्याला पाहता येणार नाही की एका मुलासाठी दहा लाख खर्च होतो का वीस लाख कारण राज्य घटनेनं त्या मुलाला शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे मग मला सांगा हे जे म्हणाले तर शिक्षकाला एवढा पगार चाललाय हे शिक्षकाला पगार फुकट द्यायलेत का किंवा कशासाठी द्यायलेत ते शिक्षकांना पगार द्यायला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गोरगरिबांची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मुलं शिकण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण मिळावं सर्वसामान्य लोकांना म्हणून हयात हयात घातली सावित्रीबाई फुले हयात घातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं महत्व पटवून देण्यासाठी संविधानामध्ये दे शिक्षणाची तरतूद केलेली आहे हे सगळं याच्यापासून पळ काढण्यासाठी चालू आहे की जर समजा शिक्षक बदनाम झाला काय म्हणतो मी शिक्षक बदनाम झाला तर या जिल्हा परिषद शाळा बदनाम होतील आणि जिल्हा परिषद शाळा बदनाम झाल्या की याचं सरळ सरळ खाजगीकरण करून टाकता येईल आपल्याला आणि खाजगीकरणानंतर तुमच्या माझ्या लेकरा बाळाला कोणीही फुकटात शिकवणार नाही म्हणजेच शिक्षकावर होणारा खर्च हा शिक्षकावर नाहीये समजून घ्या हा खर्च कोणावर आहे हा खर्च आहे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवरचा आता काही जण म्हणत असतील की हे शिक्षक का कामच करत नाही शाळेत येतात असं करतात तसं ओपन चॅलेंज आहे आपलं तुम्हाला सगळ्याला कोणत्या इंग्लिश मिडियमचा पोरगा आणायचं ना आमच्या जिल्हा परिषदचं पोरग घेऊन जायचं सोबत कधीच ऐकत नाही ते त्यांना ऐक नाही लक्ष असू द्या पा दुसरी महत्वाची गोष्ट यांनी दुसरं काय सांगितलंय दुसरं काय याच्यामध्ये आरोग्य कर्मचारी आहेत कोणते कर्मचारी आहेत आरोग्य कर्मचारी कोरोनामध्ये आपण पाहिलंच आहे आरोग्य कर्मचारी किती काम केलं ते त्यांच्या कामाला तर म्हणजे जोडच नाही कोरोनामध्ये सगळ्यात जास्त फ्रंट वॉरियर म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम केले पण आता तुम्हाला एक खास गोष्ट सांगतो आपल्या खेड्यातली एखादा पोरीचा बाप आहे त्यानं पोरीचं लग्न करून दिलं काय केलं पोरीचं लग्न करून दिलं पोरगी माहेरी सासरी गेली सासरी गेल्यानंतर काही दिवसांना आली समजा तिचं बाळांतपण आहे काय आहे बाळांतपण आणि बाळांतपणामध्ये आजकाल कंडिशन अशी खाणं पिणं सगळं बदलले सगळं सीजर व्हायले लेकरं मनानं बाहेर निघणं त्याला फाडून बाहेर काढावं लागेल बरोबर आहे की नाही मग मला सांगा बाळांतपणाच्या वेळेस जर तुम्ही खाजगी दवाखान्यात नेलं तर फीस किती लागते एका सिझरियनला सत्तर हजार ते एक लाख सत्तर हजार ते एक लाख रुपये लागतात एक लाख रुपये गोरगरीबाच्या लेकींच्या मायबापांनी हे एक लाख कुठून आणायचे खेड्यापाड्यातल्या श्रम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या शहरातल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब लोकांनी हे एक लाख आणायचे कुठून आणि हेच जर आपण या आरोग्य कर्मचारी म्हणजे सरकारी दवाखान्यात जर आपण केलं तर फुकट होतं फुकट कसं होतं फुकट आरोग्य हा सुद्धा मूलभूत हक्क आहे आरोग्यासाठी ते जे आरोग्य कर्मचारी असतात त्यांना मिळणारा पगार हा त्यांचा स्वतःसाठी नसून ते जे सेवा देत आहेत गोरगरीब जनतेला सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून जे खाजगी दवाखान्यामध्ये जी पिळवणूक होते आहे जिथं हजारो बाया अवघडल्यामुळे मरून जातात पैसे वेळेवर न भरल्यामुळे सिजर वेळेवर केले जात नाही जिथं बऱ्याचशा स्त्रिया बाळांतपणात दगावतात अशा सगळ्या गोष्टींवरचा एकच इलाज म्हणजे ही आरोग्य सेवा आहे आणि या आरोग्य सेवा चालावी म्हणून या लोकांना पैसे दिले जातात पगार दिला जातो ही लोक पेट्या घेऊ घेऊ हो आपल्या घरी येतात पोलिओ घ्या हो गोवर घ्या कांजण्या घ्या का कशासाठी कारण की गोरगरिबांना ते मिळालं पाहिजे राज्यघटनेमध्ये तशी सवलत आहे पण आज जर समजा तुम्ही आरोग्य सेवा देणारे किंवा शिक्षकांची सेवा देणारे सेवा देणारे यांच्या विरोधात जर जनता गेली तर आपल्याला हे सरकारी दवाखाने सुद्धा बंद करता येतील एवढं वेतन द्यायचं काम नाही एवढा पगार द्यायचा काम नाही आणि मग तुम्हाला पोलिओचा डोस सुद्धा पाचशेला भेटल है की नाही मग तुम्हाला गोवर कांद्याचे डोस दो सुद्धा दोन दोन हजाराला भेटतील मग कोण देऊ शकणार आहे एवढं हो आणि म्हणून हा पगार जो आपल्या डोक्यात जे चालले ना की साठ टक्के खर्च या चार टक्के कर्मचाऱ्यावर होतो नाही मायबाप सर मायबाप जनतेने हे समजून घ्यावं लोकांनी समजून घ्यावं की हा चार टक्के कर्मचारी जो आहे ना हा तुमच्या सेवेसाठी आहे आणि हा जो साठ टक्के खर्च आहे ना हा तुमच्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी आहे तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आहे गोरगरीब जनतेच्या सामान्य लोकांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी हा चार टक्के पोलीस बऱ्याच जणांना म्हणतात की पोलिसायला काय कमी आहे मरणाचा पैसा खातात हे खातात ते खातात थे। रात्रांत दिवस ड्युट्या करतात मान्य आहे दोन चार लोक असतील खादाडे कधी कोणाचा कोणाला त्रासही झाला असेल बऱ्याच वेळा आपणही पोलिसांना त्रास करतो एकशे बाराची गाडी कुठेही बोलवतो मान्य आहे चार जण खराब असतील पण चार जण वाईट आहेत म्हणून सरसगट पोलिस खात्या बदनाम करू शकतो का आपण नाही या पोलिसांमुळेच तर आज आपण आहोत की नाही कारण हे समाजात राहून समाजाची रक्षा करतात नाहीतर जात जा, जा नाहीतर कित्येक ठिकाणी भानगडी कित्येक ठिकाणी काय काय जाळपोळ सगळ्या गोष्टी घटना चालू असतात हे बिचारे आपल्याला संरक्षण देतात आणि यांचा पगारही किती तुटपून जावं फार काही पगार नाही शिक्षकांनी एवढा आणि आरोग्य आरोग्य खात्यात शिक्षका एवढा पगार सुद्धा नाही त्याच्यापेक्षाही कमी पगार आहे पण एवढ्या कमी पगारात हे रात्रंदिवस जनतेची सेवा करतात रात्रभर पेट्रोलिंग करतात तुमचे मतदान असो कोणते काय असो जिथं जिथं संकट उभं राहतं कोरोना असेल सुनामी असेल जे काय असेल त्या प्रत्येक संकटाला हा पोलीस समोर असतो हा पोलीस पोलीस मध्ये लागलेले मुलं कोण आहे तो कलेक्टरचं एखाद्या आमदार खासदाराचं पोरग कॉन्स्टेबल म्हणून काम करतं का करत नाही ते कोण करतात काम आपलेच लेकर आहेत आपल्यातलेच आहे आता पंधरा लाख मुलं पोलीस भरतीची तयारी करत आहेत यांना नको आहे का पगार यांना नको आहे का पेन्शन यांना नको आहे का सरकारी नोकरी हे सगळे आपल्यासाठी आहेत महसूल विभागात आहे सात बारा जागावर मिळते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असतात मग महसूल विभागातला एखादा दोन अधिकारी समजा जर वाईट राहिला एखाद्या दोन अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार केला याचा अर्थ असा होतो का की सगळा महसूल विभागच भ्रष्टाचारी आहे नाही असं नाही ते त्यांचं काम चोखपणे करतात आपल्या शेताची आणीवारी काढतात आपल्याला सात बारा उपलब्ध करून देतात आपल्या पिकाची पेरणी लावून घेतात कित्येक काम आहेत शेतकऱ्यांचे जे यांच्याकडे पडत असतात हे सगळे कामं करून घेतात म्हणून आपल्याला कधीतरी विमा भेटतो कधी अनुदान भेटतो कधी खर्डणी भेटते कधी लाल्या भेटतो कधी काहीतरी भेटतं हे कोणामुळे यांच्यामुळे हे सगळे काम करतात म्हणून हे आपला रिपोर्ट शासनापर्यंत पोहोचवतात म्हणून आणि म्हणून मग मन, हे पैसे यांच्या पगारावर जाणारे पैसे कोणासाठी आहेत आपल्यासाठी आहेत म्हणजेच हा साठ टक्के जो होणारा खर्च आहे हा या कर्मचाऱ्यावर आहे का कर्मचाऱ्यावर नाही शासन तुमची दिशाभूल करते सांगते लोकांना की ह्या कर्मचाऱ्यावरचा खर्च आहे कर्मचाऱ्यावर नाही या कर्मचाऱ्यांनी लोकांना जी सेवा दिली लोकांच्या सेवेसाठीचा हा खर्च आहे आणि ते शासनाची जबाबदारी कर्तव्य जिल्हा जिल्हा परिषद मध्ये सुद्धा पाहात मी काय असते पाणी पुरवठा समिती असते पशुगण पशु योजना समिती असते त्याच्यानंतर अर्थ वनियोजन समिती असते त्याच्यानंतर शिक्षण समिती असते आरोग्य समिती असते या सगळ्या समित्या कोणासाठी काम करतात तो या सगळ्या समित्या आपल्या जनतेसाठीच काम करतात ना मग त्यांना दिला जाणारा पगार कोणासाठी दिला चालला जनतेसाठी ना म्हणजे यांचा जो पहिला मुद्दा आहे की चार टक्के कर्मचाऱ्यावर साठ टक्के खर्च मुळात चार टक्के कर्मचाऱ्यावर खर्च आहे चौवेचाळीस टक्के आणि तोही चौवेचाळीस टक्के खर्च कोणासाठी आहे तर सर्वसामान्य जनतेला सेवा मिळावी म्हणून खर्च आहे म्हणून पहिली गोष्ट डोक्यातला हा मुद्दा काढून टाकायचा हे जे तुमच्या डोक्यात भरवल्या चाललंय मला माहित आहे सामान्य माणूस कधीही कोणताही सामान्य माणूस गोरगरीब कष्टकरी माणूस या कर्मचाऱ्यांचा विरोध करू शकत नाही कारण ही सगळी त्यांचीच लेकर आहेत शिक्षक का काम करणारे शिक्षक का असतील आरोग्यसेवक असतील नर्स सिस्टर्स काम करतात शिक्षक का काम करतात पोलीस काम कोणाची लेकरं आहेत ही तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेली लेकरं ले आहेत त्याच्यामुळं या चार टक्के लोकांवर सात टक्के खर्च होतो शंभर टक्के जरी खरं असलं तरी हा खर्च चार टक्के कर्मचाऱ्यावर न होता हा जनतेवर खर्च होतो हा त्यांच्या सोया सेवा सुविधांसाठी खर्च होतो आणि याचं खाजगीकरण होऊ द्यायचं नसेल तुम्हाला ह्या सोयी आणि सुविधा जर पाहिजे असतील जशाला तशा कंटिन्यू ठेवायच्या असतील तर तुम्हाला एकच काम करावं लागणार आणि ते काम म्हणजे काय की तुम्हाला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील चला ठीक आहे अजूनपर्यंत मी आलो नाही या मतावर की जनतेनं संपाला पाठिंबा द्यावा का नाही द्यावा मी तुम्हाला फॅक्ट सांगितलाय तुम्ही याच्यापेक्षा वेगळं काय असेल तर तुम्ही त्याच्यावर विचार करू शकता आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे कर्मचाऱ्यांना पगार जास्त आहे बेरोजगार तरुणांना कामाला लावा आता पहा बऱ्याच ठिकाणी पोस्ट पोस्ट व्हायरल होत आहेत की कर्मचाऱ्यांकडे चारचाकी गाडी एवढा मोठा बंगला असतो इस्तरीचे कपडे घालून हिंडतात तरी यायला आणखी पेन्शन का हवंय आणि पगाराचे आकडे सांगितल्या जातात की एक एक लाख पगारी आहेत पाय एक लाख पगारी कोणाला आहेत जे रिटायरमेंटला आले त्यांना सध्या दोन हजार पाच नंतर जे लागलेले आहेत त्या कोणत्याही क्लास थ्री क्लास फोरच्या म्हणजे शिक्षक असेल आरोग्य कर्मचारी असेल पोलिस असेल कोणालाही जास्तीत जास्त पगार साठ ते सत्तर हजार असू शकते जास्तीत जास्त आणि मिनिमम पंचवीस हजारापासून वीस हजारापासून आहे सेवक असेल चपराशी असेल तर बावीस हजार पंचवीस हजार सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस बत्तीस तेहतीस चौतीस आहे की नाही आणि हा पगार होऊन होऊन किती होतो समजा साठ हजार रुपये पगार धरला आपण सरासरी तर बारा सकम बहतर बरोबर सात लाख वीस हजार किती झाला पगार हा सात लाख वीस हजार पगार झाला एका जणाचा सात लाख वीस हजार पगार याच्यामध्ये तुम्हाला फॅट सांगतो सात लाख वीस हजारामध्ये काय काय दिसतंय त्याच घर दिसतय बरोबर आहे त्याची गाडी दिसते काय दिसते गाडी पण दिसते तुम्हाला है कि नाही ही गाडी दिसते घर आहे गाडी आहे दोन दोन मग तुम्ही काय म्हणणार की सर घर आहे गाडी आहे एवढा मोठा पगार आहे पण तुम्हाला सांगतो यानं जे घर घेतलंय ना घर पहिली गोष्ट तर लक्षात घ्या की तीन लाखाच्या वर जर उत्पन्न गेलं तीन लाखाच्या तर पंधरा टक्के काय आहे त्याला पंधरा टक्के इन्कम टॅक्स आहे मग तीन लाखाच्या वरील सात लाख उत्पन्न असेल तर वरचे चार लाख उरले पंधरा चौक साठ साठ हजार तेच गेले सहा लाखाच्या वर उत्पन्न असेल तर दा, पुन्हा दहा टक्के म्हणजे पुन्हा दहा हजार गेले म्हणजे त्याचा दोन महिन्याचा दीड महिन्याचा पगार त्याच्यातच गेला दहाच महिन्याचा पगार त्याला हातात मिळतो सगळं कटून कुठून जाऊन या घरावर सुद्धा कर्ज असतं या गाडीला सुद्धा कर्ज असतं या दोन्हीचे हप्ते असतात कारण एक शिक्षक माणूस किंवा एक कर्मचारी घर कर्जाशिवाय बांधू शकत नाही गाडी कर्जाशिवाय घेऊ शकत नाही दोन चार भ्रष्टाचारी असतील त्यांनी चार गाड्यां चार घरं घेतली असतील तर त्याचा संबंध आमच्यासोबत जोडू नका मग पहा हे सगळं कर्जामध्ये असतात मग याच्या अंगावर जे तुम्हाला इस्तरीचे कपडे दिसतात की नाही कडकच्या कडक इस्तरीचे कपडे खोटं सांगत नाही एका दिवशी त्याला बिना कपड्याचा म्हणजे चड्डी बनियावर पाहते त्या चड्डी बनियला इतके भोकाड असतं ते, ते मोजता बी येणार नाही तुम्हाला याचा अर्थ असा नाही की हा कर्मचारी शेतकऱ्यांपेक्षा गोरगरीब जनतेपेक्षा मजुरांपेक्षा श्रीमंत आहे तो निश्चितच शेतकऱ्यापेक्षा सुखी आहे रोजमजुरी करणाऱ्यापेक्षा सुखी आहे सगळ्यांपेक्षा सुखी आहे हा सामान्य लोकांपेक्षा सामान्य कुटुंबांपेक्षा किंवा ग्रामीण भागात शेती करणाऱ्यांपेक्षा सुखी आहे श्रीमंत आहे नक्कीच पण तो इतका श्रीमंत नाही की तुम्ही त्याचा द्वेष करावा तो इतका श्रीमंत नाही की तुम्ही त्याची असूया करावी तो इतका श्रीमंत नाही की त्याला पैशाचा माज आला म्हणावा एक फक्त एक शिक्षक किंवा एक कोणताही कर्मचारी फक्त एक घर बांधू शकतो उभ्या आयातीत कर्ज काढून एक गाडी घेऊ शकतो उभ्या आयातीत कर्ज काढून ते बी गाडी घेताना शंभर वेळा विचार करते वीसच्या वरी ॲव्हरेज आहे की नाही मोठी गाडी घेत नाही इनोवा घेत नाही ते इंडिव्हर घेत नाही पहा तुम्ही आल्टो एट हंड्रेड स्विफ्ट याच्यावर गाड्या नाही त्यांच्याकडे तिसरी महत्वाची गोष्ट एका पुरीचं लग्न करू शकतो जास्तीत जास्त किंवा एका पुराला शिकू शकतो म्हणजे एवढंच करू शकतो एवढं करण्यात तो त्याची हयात घालतो आणि सगळे हप्ते फेडत बसतो हप्ते जाता दहा पंधरा पंधरा हजाराच्या वरती त्याच्या हातात काही उरत नाही त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात जे भ्रम आहे ना की यांना एक एक लाख पगार येत हे कलेक्टर नाही तो जे क्लास वन क्लास टू असतात त्यांना तेवढे पगार असतात त्याच्यामुळे यांना एकतर तेवढी पगार नाही जेवढा आहे त्याच्यामध्ये ते एवढं करतात हे आपल्या गोरगरीब अशिक्षित सुशिक्षित जे काय आई वडील असतील खेड्यातले पाड्यातले त्यांना सांभाळतात त्याच्यामुळे त्याची असूया करण्या इतकं किंवा त्याचा द्वेष करण्या इतकं किंवा ते माजून जाण्या इतका पैसा त्याच्याकडं नाही माजून जाण्या इतका पैसा कोणाकडे तुम्हाला माहित आहे मला सांगायची गरज नाही गावात एखादा माणूस सरपंच झालं तर दुसऱ्या दिवशी बोलेरो घेऊन येते हे कव्हा गाडी घेते माहितीये का जेव्हा दहा बारा पंधरा वर्ष वरती सेवेला त्याला कुठेतरी अप डाऊन करावं लागते यावं लागते पाठीचे मणके दुखते टू व्हीलरवर हिंडून हिंडून सगळं मातीत जाते तेव्हा म्हणते डॉक्टर सांगते की आता तुम्हाला प्रवास जमत नाही तेव्हा ते गाडी घेते त्याचा नाहीलाच असते तुम्हाला वाटते ते शानशोकासाठी घेऊन हिंडायला असं काही नाही गैरसमज करू नका आता याच्यामधलाच एक सब पॉइंट आहे की बेरोजगार तरुणांना याच्यात संधी द्या हे इतक्या पगारात करायचं पन्नास साठ हजारात घ्यायत ना आम्ही तीसच हजारात काम करतो आम्ही वीसच हजारात काम करतो साधी गोष्ट सांगा आपण आताच पाहिलं आरोग्य कर्मचारी डॉक्टर्स जे आहे त्यांना साठ सत्तर हजार रुपये पगार आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करताना मग गावातल्यानं कोणी उठायचं का नाही नाही त्याला साठ हजार पगार काय करायचं मी दोन हजारातच ऑपरेशन करतो दोन हजारातच दवाखाना चालवतो आहे का शक्य नाही एखाद्या ट्रॅक्टरचा ड्रायव्हर त्याला जर कळालं की विमानाच्या पायलटची पगार बापा बपा बप्पा दीड दोन तीन चार पाच लाख आहे मग त्यांना म्हणावं का मी तीन हजारातच ट्रॅक्टर चालवायलो मी तर आदळतो ते तर आदळत बी नाही हवेत चालवते मग मला काय करा डायरेक्ट विमानाचा ड्रायव्हर टाका बनवून टाका मी पाच हजारात करतो जमल का त्याच्या टेक्निकला त्याच्या कुशलतेला त्याच्या तंत्रज्ञानाला काहीतरी व्हॅल्यू असला पाहिजे की नाही बरं दुसरी महत्वाची गोष्ट काही लोकांचं असं म्हणणं असेल तरुणांचं की आमच्याकडे सगळं कौशल्य आहे आमचं सगळं आहे आम्ही तरुण म्हणजे आम्ही सगळे प्रशिक्षण घेतलेत आम्ही तुमच्या इतकेच हुशार आहेत तर मग तुम्ही सरकारशी भांडा शासनाशी भांडा ना शासनाला भांडा शासनाला म्हणा की जागा काढा आमच्या हाताला काम द्या आम्ही शिकलेलो आहोत आमच्याकडे ती कुशलता आहे आम्ही या या क्षेत्रात पारंगत आहोत आम्हाला काम द्या आम्ही तुमच्यासोबत लढू आम्ही तुमच्यासोबत लढू तुमच्याही वेतनासाठी लढू तुमच्याही पेन्शनसाठी लढू आम्ही सगळ्या गोष्टीसाठी लढू पण आम्ही शासनाकडे मागणी मागत असताना तुम्ही यांना नाही ना यांच्या जागेवर आम्हाला घ्या हे शक शक्य आहे का अहो शेतामध्ये जर तुम्ही गेलात एखाद्या लेकराला म्हणलं शेतामध्ये जाय बाबा आणि त्याच्या बापाचं काम कर त्याचा बाप सुद्धा त्याला काम करू देत नाही कारण माहिती आहे का म्हणते याचं चित मोबाईलमध्ये आहे याला काही कळत नाही हे इकडे लाव म्हणलं तर पेरून ये म्हणलं तर जिरून येईल आहे की नाही खत किती टाकायचं कोणत्या का खताला काहीच नाही हे तरुणाई सगळी आपली अशी फक्त मोबाईलवर आलेली व्हॉट्सअप पण आहे या तरुणांना माझं आव्हान आहे यांनी चांगला अभ्यास करावा आणि आपल्या हक हक्कासाठी लढावं आम्ही तुमच्या सोबत आहोत अन्याय सहन करण्यापेक्षा अन्याय अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारे जास्त गुन्हेगार असतात म्हणून या तरुणांनी काय करावं मी अर्ध्या पगारात मी फुकटात काम करतो ही गुलामगारी नकास्वी करू तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा नवा मार्ग शोधा नवा मार्ग काढा आम्ही तुमच्या सोबत आहोत मोठे बंधू म्हणून तुम्ही तुमचा मार्ग शोधा पण लाचारीपद करू नका सरकार समोर की आम्ही दोन हजारात पाच हजारात काम करतो त्यांना तर तेच लागतंय म्हणून तर हे सगळी सिस्टीम अशी होत आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पहा पेन्शन दिली तर राज्य दिवाळखोरीत निघेल का मला सांगा आतापर्यंत पाच राज्यांनी पेन्शन दिली हो छत्तीसगडनं दिलेली आहे राजस्थाननी दिलेली आहे हिमाचल प्रदेशांनी दिलेली आहे त्याच्यानंतर पंजाबनी पेन्शन दिलेली आहे आपल्या राज्यांपेक्षा लहान राज्य आपल्या राज्यांपेक्षा कमी उत्पन्न तरी सुद्धा त्यांनी पेन्शन दिलेली आहे त्यांचं राज्य दिवाळखोरीत निघालेलं नाही मग महाराष्ट्र दिवाळखोरीत निघेल का निश्चितपणे महाराष्ट्राच्या तिजोरीवर पेन्शनचा खर्च वाढेल पण तो इतका वाढणार नाही की डायरेक्ट राज्यच दिवाळखोरीत निघेल शक्य आहे काय शक्य नाही त्याच्यामुळं हा जो गैरसमज आहे हा लोकांमध्ये पसरवलेला आहे बरं पेन्शनमध्ये काय असते शिक्षकांचा किंवा कोणाचा आहे जो पगार असतो त्या पगारातून काही पैसे घेतात त्या पगारातून काही आपला पगारा का पी वगैरे जमा असतो ते पैसे आपल्याला कधी मिळतात आपले जमा केलेले पैसे असतात त्याच्यावरच व्याज वगैरे सगळ्या गोष्टी असतात मग या सगळ्या गोष्टीतून पेन्शन दिलं जातं काही भार शासनाचा असतो काही भार आपला असतो काही भार केंद्र सरकारचा असतो म्हणजे पेन्शन द्यायचं म्हणजे एकदा सगळं देऊन मोकळं व्हायचं का सगळेच पैसे खिशातून द्यायचे आणि आपल्याकडे काहीच राहणार असं आहे का नाही म्हणजे हा सुद्धा खोटारडेपणा आहे हे सगळं खोटं पसरवलं जात आहे लोकांमध्ये ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जनतेने संपाला पाठिंबा द्यावा का जनतेनं काय करावं जनतेनं काय करावं जनतेनं स्वतःचा विचार स्वतः करावा आणि त्यांनी ठरवावं की नेमकं आपण काय केलं पाहिजे पहिली गोष्ट जनतेनं ठरवायचंय आपल्याला शाळा टिकवायच्यात की नाही जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत जे मोफत शिक्षण आपल्याला मिळतंय कायद्यानुसार हक्कानुसार राज्यघटनेनुसार ह्या शाळा टिकवायच्यात की नाही ही पहिली गोष्ट ठरवायची जर टिकवायच्या असतील जर टिकवायच्या असतील तर निश्चितपणे तुम्हाला कर्मचाऱ्यांच्या सोबत राहावं लागेल आरोग्य सुविधा असेल हे आरोग्य सुविधा सरकारी दवाखाने आणि त्यात होणारा मोफत इलाज जर टिकवायचा असेल तर तुम्हाला निश्चितपणे या कर्मचाऱ्यांच्या सोबत राहावं लागेल जर तुम्ही कर्मचाऱ्यांच्या सोबत राहिलात जे की तुमचेच लेकर बाळ आहेत कोणी नवीन नाही कोणी आमदार खासदाराचं पोरग कोणी चपराशी नाही कोणी शिक्षक नाही काहीच नाही आता आज या महाराष्ट्रामध्ये जेवढे अठरा लाख कर्मचारी त्याच्यातले असे एक लाख लोक दाखवा मला की जे आमदार खासदाराचे मुलं आहेत नाही कोणीही नाही याच्यातलं आणि हे जे तरुण बेरोजगार म्हणतात ना की आम्हाला अर्ध्या का अर्ध्या अर्ध्या पगारातच आम्ही तुमच्याबद्दल का ऐवजी काम करतो आमदार खासदारांना म्हणून पाहत असं म्हणा साहेब आजपासून तुम्ही आमदार नाही मला आमदार करा मी अर्ध्याच तुमच्या अर्ध्या पगारातच काम करतो तुम्हाला आमदार होऊ देतील का नाही हो देणार म्हणून लक्ष द्या की जर समजा तुम्हाला आपल्या शाळा टिकवायच्या असतील आपले आरोग्य दवाखाने टिकवायचे असतील आणि आपल्या सगळ्या शासकीय योजना आणि ज्या शासनाचं कर्तव्य जे आहे एक सामान्य जनतेबद्दलचं ते जर आपल्याला सगळं टिकून ठेवायचं असेल आणि ही न्याय ही जी संविधान आहे संविधान वाचवायचं असेल आणि राज्य न्यायानं चालवायचं असेल तर निश्चितचपणे माझ्या मायबाप सामान्य जनतेनं या संपाला पाठिंबा देणं गरजेचं आहे कारण पहा छत्रपती संभाजी राजांना समोरासमोर लढून हारणं कोणालाही शक्य नव्हतं म्हणून त्यांनी आपलेच पितृफन करून फोडले आणि छत्रपती संभाजी राजांना संपवलं बरोबर अगदी तसंच आताही आपल्या आपल्यातच भांडण लावली सामान्य जनता आणि कर्मचारी कोण आहेत जनता आणि कर्मचारी सामान्य जनता आणि कर्मचारी मायबाप आहेत कोण आहेत कर्मचाऱ्यांचे मायबापच आहेत असा कोणता माणूस आहे कर्मचारी जो की शिकून सवरून म्हणजे एखाद्या मोठ्या घरातला आलाय नाही ज्यांनी रात्रंदिवस काबाड कष्ट केले तेच तुमचे ज्या ज्या मायबापांनी आपलं वावर शिकून लेकरायला शिकवलं हो त्यांचेच लेकर हे कर्मचारी आहेत जे नोकरीला लागलेत आणि त्यांच्यासमोर कोणत्याही प्रकारचं भविष्य नाही बावीस तेवीस चोवीस पंचवीस वर्ष नोकरी करायची त्याच्यानंतर काहीही त्यांच्यासमोर भविष्य नाही म्हणून हे सगळं खटाटोप चालू आहे म्हणून माझं जनतेला कळकळीचं आवाहन आहे की जनता तुम्ही शिक्षकांसोबतच नाही तर सगळ्या कर्मचाऱ्यांसोबत ठामपणे उभं राहा तुम्ही आमचे मायबाप आहात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जर कळाल्या असतील तर निश्चितपणे या सगळ्या गोष्टी वाचवण्यासाठी आम्हाला मदत करा आणि हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा प्रत्येक सामान्य माणसाला कळालं पाहिजे की आपण काय नेमकं पाठवतोय काय फॉरवर्ड करतोय आपल्याकडे काय मेसेज येतात आणि जे चूक किंवा षडयंत्र आपल्या विरोधात होते सामान्य जनतेला जे कर्मचाऱ्यांच्या विरोधात भडकवल्या जाते किंवा कर्मचाऱ्यांना सामान्यांच्या विरोधात भडकवले जाते हे सगळं थांबवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येकापर्यंत पोहोचवा एवढी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद